मग बाबाला म्हटलं मी फार रागाचा माणूस आहे, जर तुम्ही या बाजूला नाही आला तर 5 वर्षानं तुमचं माझं मात्र जमायचं नाही। की त्या सत्तेच्या माध्यमातून कुणाचं घर पेटवावं म्हणून आपल्याच घराच्या आजूबाजूची सगळी घरं पेटवली, मग स्वतःचं घर राहील का? कारण दगा फटका होऊ नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यक्रम पक्का झाला पाहिजे, आणि म्हणून ईडी बीडी सहित ईडी पोचेना तर बीडीचा वापर या माणसाने केला। की संजीव राजेंचं आमचं आणि दरेशल भायांचं ठरलं होतं की लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा एकत्र यायचं, आणि आम्ही दोघं मात्र एकत्र आलो, आणि बाबांचा निर्णय काय कळेना। मग बाबाला म्हटलं मी फार रागाचा माणूस आहे, जर तुम्ही या बाजूला नाही आला तर 5 वर्षानं तुमचं माझं मात्र जमायचं नाही। आता या वेळेला तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे, आपल्या सगळ्यांचा ध्येय एक आहे, विचार एक आहे। गेली 5 वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही काम करत होतो, आम्ही आणि दरेशील भैयानी ज्यांना निवडून दिलं होतं, त्या माणसाचं वागणं तुमच्याही तालुक्यामध्ये अन्याय अत्याचाराचं होतं, तसंच आमच्याही भागामध्ये त्यांनी याच पद्धतीचं वातावरण तयार केलं। या माणसाला कळलं नाही कुठून सुरुवात करावी आणि कुठून शेवट करावा। एखाद्या माणसाच्या हातामध्ये सत्ता मिळाली की त्या सत्तेच्या माध्यमातून कुणाचं घर पेटवावं म्हणून आपल्याच घराच्या आजूबाजूची सगळी घरं पेटवली, मग स्वतःचं घर राहील का? स्वतःच्या घराची सुद्धा राख करून या माणसानं घेतली। अनेक ठिकाणी अनेकांनी सगळ्यांनी यांना मत्ती केलेल्या होत्या, आणि म्हणून फलटण तालुक्यामध्ये जो धुमाकूळ त्यांनी घातला होता, संजीव बाबा रामराजे साहेब या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर, मोहिते पाटील कुटुंबातली उमेदवारी ठरल्यानंतर मी सुद्धा यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। कारण दगा फटका होऊ नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यक्रम पक्का झाला पाहिजे, आणि म्हणून ईडी बीडी सहित ईडी पोचेना तर बीडीचा वापर या माणसाने केला। म्हणून निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला तुमच्या या भागामध्ये सभा होतील, त्यावेळेला वेळ मिळेल आपण त्या ठिकाणी सभेला येऊ। चांगल्या पद्धतीचं वातावरण, इथला उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येईल यासाठी आपण काळजी घेऊ। या ठिकाणी संजीव बाबा सगळी मंडळी या ठिकाणी जीवानिशी या पक्षामध्ये आज सामील झालेले आहेत। या सभेला म्हणजे सभा कोणीकडे आहे कळतच नाही, सभेला माणसं इकडं आहेत का तिकडं आहेत, इतकी सगळी ही सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आपण वेळ मिळाल्यानंतर निश्चितपणानं बोलू। तुम्हा सर्वांचं शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत करतो, आणि पुढच्या रांधवमाळ्याच्या वेळेला नक्की 4-2 सभा फलटणमध्ये आपण टाकू एवढं आश्वासन देतो आणि थांबतो। धन्यवाद।